फॅशन आणि रेड कार्पेटची दुनिया सगळ्यांनाच खुणावत असते. केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत फॅशनला कसलंच लिमिट नाही. पण आता आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत फॅशनच्या अशा एका दुनियेमध्ये जिथे तुमच्या डोक्यात असणारी फॅशन या शब्दाची व्याख्या पूर्णपणे बदलून जाईल. बघूया जगभराचं लक्ष लागलेल्या न्यूयॉर्कच्या मेट गाला फॅशन शोचा हा एक रिपोर्ट. मेट गाला संपूर्ण विश्वाचं लक्ष लागून राहिलेला सर्वात मोठा फॅशन शो न्यूयॉर्क मध्ये नुकताच पार पडला. आपल्या आवाक्यात असणाऱ्या फॅशन या शब्दाच्या पलीकडची फॅशनची व्याख्या या शोच्या निमित्तानं पाहायला मिळाली. आणि यंदाची थीम होती ती म्हणजे कॅम्प. कुणाचे कपडे सांभाळायला 10-10 माणसं, तर कुणाचे कपडे अगदी फुलपाखरांच्या रंगांचे. कुणी सबंध झुंबरच लिहून आलेलं पाहायला मिळालं तर एकानं चक्क स्वतःचं मुणकच हातात धरून आणलं. अशा चित्रविचित्र फॅशनच्या दुनियेमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे प्रियांका चोप्रानं. प्रियांकाच्या भन्नाट ड्रेस सोबतच तिची हेअरस्टाईल ही अक्षरशः शॉक लागलेल्या केसांसारखी होती. निक जोनासच्या हातात हात घालून प्रियांकानं कॅमेरासमोर छान पोज दिली. आणि याच फॅशनेबल कपड्यांमुळे प्रियांकाला नेटिझन्सनी यथेच ट्रोल केलं. हा तर कोणी तिला तात्या विंचू म्हणालं तर कोणी तिच्या केसांची तुलना थेट वीरप्पनच्या मिशी सोबत केली, तर कुणी तिला चक्क जॉनी डेपचा मॅड हॅटर देखील केलं. सोशल मीडियावर मीम्सचा तर पाऊस पडला. तर दुसरीकडे दीपिका पदुकोण ही गुलाबी रंगाच्या बार्बी डॉल गाऊन मध्ये अगदी शोभून दिसत होती. झेनिडियानं लाइट्सनी चमचमणारं फ्रॉक घातलं होतं, तर मायकल युरी अक्षरशः अर्धनारी नटेश्वरासारखा दिसला. थोडक्यात काय, तर कितीही ट्रोलिंग होऊ दे किंवा अगदी स्तुती सुमनांचा पाऊस पडू दे, शेवटी हाच फॅशन का जलवा जगभरात नेहमीच लक्ष वेधत राहतो हे मात्र खरं. यामिनी दळवी, न्यूज 18 लोकमत.